म्हणून संदीप परदेशी अँड कंपनीचे आभार मानेल तेवढे कमीच आहेत, कारण अशी स्पर्धा भरवणे म्हणजे त्याच्याच हातून हे होऊ शकते, इतर लोक फार मुश्किलने हे करू शकतील. थँक्यू संदीप परदेशी. धन्यवाद संदीप पाटील आणि संदीप परदेशी यांचं ते आभार मानतात. खूप चांगला खेळ तुम्ही देखील केलात. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया प्रमोद शेडगे यांना. हा सामना आता सुरुवात झालेली आहे या मॅचला आणि प्रमोद शेडगे यांचा आवाज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो. इट्स ओव्हर टू प्रमोद शेडगे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच कुणाल दाते सर. आज सलग आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. आज चौथ्या दिवसात पुन्हा एकदा त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आज हरीश पंड्या सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातोय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून, तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्र रक्षण आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 5 धावा. पहिल्या चेंडूवर 8:19 पहिला चेंडू फेकला गेला. तो आज शेड्यूलनुसार आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघांमध्ये मोहपाडा बॉईज वर्सेस विकी 11 उमरोळी या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय आणि एक चांगली कडवी लढत या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. आलेल्या तमाम क्रिकेट बांधवांना पुन्हा एकदा मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज शुभ गुरुवार आपण पाहतोय आणि या रात्रीच्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आलेले सर्व स्टँडमध्ये बसलेले आमचे मायबाप प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक हृदयापासून मनापासून मनापर्यंत संदीपजी पाटील, संदीपजी परदेसी आणि ऑल टीम सनसाई ग्रुप पालघर यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 5 धावा. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत मोहपाडा बॉईज हा संघ नाणेफिकीचं कौल जिंकल्यानंतर विकी 11 उमरोळी संघ वेळा सुरेख पद्धतीने ऑन साईडला चिप शॉट, फलंदाज बाद, अप्रतिम गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाईस कॅच. समाज सेवक संदीप पाटील आहे तो दिलदार दिलासा. समाज सेवक संदीप पाटील आहे तो दिलदार दिलासा. समाज सेवक संदीप पाटील आहे तो दिलदार दिलासा. अप्रतिम सुरेख पद्धतीने मात्र या ठिकाणी झील टिपला गेला प्रणय पाटील, मुंबई प्रीमियर लीग ज्याने मात्र चांगल्या प्रकारचे हाताळले, खेळत राहतोय. सुंदरस सॉन्ग आपण पाहू शकाल जे हे सॉन्ग बनवलं गेलंय. प्रस्तुत करते आहेत एकविरा म्युझिकल ग्रुप साखरे, पुरस्कर्ते जर आपण पाहिलं तर संदीप परदेशी पालघर, गायक आहेत प्रकाश चौगुले व प्राची सुर्वे आणि म्युझिक जे मात्र पाहायला मिळतं ते विजय धीवर या सर्वांचं रुपेशजी पाटील यांच्या वतीने आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. साखरेचे धावांची गती 5 धावा, चेंडू फेकून झाले 3. प्रणय पाटील व्हेरी वेल कॅच, फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा, चौथा दिवस डे 4th. या वेळेला या सिस्टेकन फलंदाज बाद, बॅटचं ब्लेड ओपन केलं होतं आणि या वेळेला मात्र एक मोठा धक्का या ठिकाणी अशरफ खान, सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. असतो बघा हो जोडीला, सनसाई ग्रुप पालघरचा असे हो नेहमी संगतीला. 1800 फेमस नंबर. थँक्यू. आदरणीय सन्माननीय प्रशांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. षडक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद या ठिकाणी होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. तर धावांची गती स्कोरबोर्डवर 5 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकतात आणि हॅट्रिकवर पोहोचला गेलाय तो गोलंदाज आशिष पंडित. सुरेख गोलंदाजी सहित मात्र या ठिकाणी अचूक टप्प्यावर लेंथ अँड लाइन्थ योग्य ती दिशा इज ऑन हॅट्रिक.
हलकेशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम या ठिकाणी करतात. फलंदाज बॅटचं ब्लेड ओपन केलं, एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनात पडझड या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोहपडा बॉयज हा संघ, एका साईडला विकी 11 उमरोळी हा संघ आपण पाहू शकतायत. उमरोळीचे एक खूप मोठे समर्थक या स्पर्धेला वळालेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मोहपाडा या ठिकाणी जवळच जे आपल्याला पाहायला मिळतंय, जे गाव आहे आणि पाडा आहे तिथून सुद्धा समर्थक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. तर षड क्रमांक पहिलं आणि 5 चेंडूंचा खेळ झालाय. अप्रतिम ऑन साइडला खेळायचा होता, बॅकचा फ्लो होता. पुन्हा एकदा प्रणय पाटील याला मात्र या वेळेला निवडलं गेलं आणि फलंदाज बाद होताना काय कम्मालीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गुड बॉलिंग आशिष पंडित आणि पहिल्याच षटकामध्ये जर आपण पाहिलं तर काय कमालीची गोलंदाजी करत असताना किफायतीशीर अशी गोलंदाजी आणि विलक्षण कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते पॉवर प्ले मध्ये. आणि पहिलं षटक या ठिकाणी कम्प्लीट होत असताना 6 धावा 3 गडी बाद, मात्र पडझड या ठिकाणी पाहायला मिळते. थँक्यू डीजे. मित्रांनो, आताच आपल्यामध्ये शुभागमन झालंय सन्माननीय प्रशांत प्रभाकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, त्यांचं नावाचं स्टँड सुद्धा आहे. आणि आज या स्पर्धेचं औचित्य साधून खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आणि या स्पर्धा बघण्यासाठी आपल्यामध्ये साहेब उपस्थित झाले, त्यांचा आता आपण सत्कार करणार आहोत. मी संदीप पाटील साहेब यांना विनंती करणार आहे की आपण सन्माननीय प्रशांत प्रभाकर पाटील यांचा सत्कार करावा. प्रशांतजी, तुमचं कर्तृत्व विस्तारित जाऊ आणि यशाचं तुम्ही उत्तुंग शिखर गाठावा अशा आम्हा सर्व आयोजकांकडून तुम्हाला पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आम्ही आपला सत्कार करीत आहोत, त्याचा आपण सहर्ष स्वीकार करावा. खूप खूप धन्यवाद आणि सामन्याचा नक्की आनंद लुटा अशी आमच्याकडून विनंती आहे. तर परत एकदा वळूया समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. थँक्यू हरीश पंड्या सर. धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा, काय कमालीची गोलंदाजी करत मॅग्निफिसंट बॉलिंग आणि ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले ते आतापर्यंत आपण पाहिलं तर आशिष पंडित व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, सुरेख गोलंदाजी करीत यावेळेला मात्र 3 फलंदाजांना तंबूच्या आसऱ्याला मात्र या ठिकाणी पाठवलं गेलं. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज किरण निकम गोलंदाजी मार्कवर येत आहेत. एवढा ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह केला जातोय, ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हटलं जाईल तेवढाच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षणाची साथ मिळते ती गोलंदाजाला. आणि जेव्हा जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होतं तेव्हा मात्र गोलंदाज एक लयबद्ध होतो. धन्यवाद प्रमोद. आताच आपल्यामध्ये सन्माननीय पंकज राऊत साहेब जे पालघर मित्र जे संपादक आहेत त्यांचं आपण शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करीत आहोत. परत एकदा समालोचन कक्षाकडे. यावेला सुरेख कवर ड्राईव्ह पाहायला मिळतो इनफील्डच्या वरून, चेंडू मात्र निघून जाईल 4 धावांकरता. सनसाई चौकार, व्हॉट अ शॉट. सुपर बॅटिंग या वेळेला इंटू द गॅप मध्ये मात्र कसं खेळावं हे रोहित नार्वेकर याने मात्र दर्शवून दिलं. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय किरण निकम याच्या दुसऱ्या चेंडूवर सुरेख ड्राईव्ह केला गेला होता, ग्राउंड स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येत असताना चांगली फलंदाजी बहरली जाते. त्यावेळेला पहिला टॅप केला जातोय चेंडू ऑफ साईडला, या ठिकाणी शॉट मिड ऑफला एकदा वर्जित केली जाते. चिकी सिंगल या ठिकाणी घेतली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकतात 11 धावा 11 रन. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय मोहपाडा बॉईज. पुन्हा एकदा गोलंदाज, धावसंख्या 11 धावा. सुरेख पद्धतीने आपण प्रत्येक स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच हितेश रेडिमिक्स 45 स्टँड पाहायला मिळतोय. जरूर प्रत्येक स्टँडची नावं घेणं हे आमचं आद्य कर्तव्य असेल. अप्रतिम ऑफ ड्राईव्ह, सुरेख फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना या ठिकाणी
एक सौंदर्यपूर्ण फटका आणि प्रॅक्टिकली जास्तीत जास्त जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट हे खेळणं आपण पाहतो फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही तर मैदानाच्या आतमध्ये आपण प्रॅक्टिकली ते स्ट्रोक अद्ययावत करणं हेच मात्र यावेळेला दर्शवून देत असताना फलंदाज पाहायला मिळतोय महेश पांचाल गुड बॅटिंग थोडंसं प्रेशर आहे रिलीज करण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज दबाव घेत नाहीयेत एवढं करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय ड्राईव्ह केला जातोय चेंडूला प्रेशराईज आहेत आतापर्यंत रोहित नार्वेकर परंतु गोलंदाजाचं कौतुक करेन ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती ही मात्र मैदानाच्या आतमध्ये तुमची छान असायला हवी आणि तेच या ठिकाणी करत असताना गोलंदाज रिदम चांगला आहे रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते फॉलो थ्रू चांगला आहे आर्म ऍक्शन अप्रतिम एवला ऑन साइडला इनफील्डच्या वरून फ्लिक केला जातोय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून वन बाउन्स ओव्हर द लोप चार धावा सनसाई चौकार संदीप पाटील दादाचा जिल्ह्यात हाय तो बोलबाला एकच वादा संदीप दादा फॅन हाय तो साऱ्यांचा एकच वादा संदीप दादा फॅन हाय तो साऱ्यांचा थँक्यू यावेळेला सुभाषजी पाटील वेळेचं भान ठेवत आहेत नो मीटिंग नो टाइम प्लीज डोंट वेस्ट द टाइम धावांची गती जर आपण पाहिली तर 16 धावा दोन षटकांचा खेळ झालाय आणि आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो सामना क्रमांक एक आहे विकी इलेव्हन उमरोळी संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतला आणि मोहपाडा बॉईज संघाची पडझड होत असताना या ठिकाणी जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो तर ते जबाबदारी आणि ते जबाबदारीचं टॉनिक प्यायलाने दोन्ही खेळाडू मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारचा खेळ साकारतायत रोहित नार्वेकर आणि एका साईडला महेश पांचाल दोन षटकांचा खेळ 16 धावा चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका वेळ दौडू नका सनसाई ग्रुप पालघर आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते एसपीपी ट्रॉफी 2020 आज खऱ्या अर्थानं मराठी दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा असतील आज शुभ गुरुवार सुभाष पाटील या ठिकाणी दर्शवत आहेत वेळेचं भान ठेवा जेपी आपल्याला पाहायला मिळत आहे जय पवार अप्रतिम चांगला पॅनल आपल्याला पाहायला मिळतोय ग्रेट अंपायरिंग आतापर्यंत राहिले संदीपजी पाटील एक समाजसेवक सामाजिक बांधिलकी चला वेळ दौडू नका प्लीज थँक्यू प्रमोद प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या खूप मोठा दिवस आहे अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा बक्षीस आपण देणार आहोत परंतु बक्षिसांसोबत उद्याचं खास आकर्षण असणार आहे डान्सिंग अंपायर गोट्या तर डान्सिंग अंपायर गोट्या ज्यांनी अक्षरशः क्रिकेट जगताला वेड लावून सोडलंय ते आपल्यामध्ये उपस्थित होणार आहेत आणि डान्सिंग डिसिजन्स तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहेत तर उद्या या स्पर्धा बघायला नक्की या आणि खूप मोठ्या संख्येने या धन्यवाद ऑन साईडला एक धाव चिकी सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहू शकतात दोन्ही संघ शक्तिशाली आहेत दोन्ही संघ बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतात आणि भारतातील टेनिस क्रिकेटमध्ये दिग्गज कलाकार आज या टेनिस क्रिकेटच्या क्रीडानगरीमध्ये सर्कस मैदान अर्थातच दांडेकर मैदान एक ऐतिहासिक मैदान पालघर जिल्ह्यामध्ये संदीपजी पाटील यांची संकल्पना संदीपजी परदेशी यांची संकल्पना आणि संपूर्ण सनसाई ग्रुप पालघरच्या वतीने या स्पर्धेचा आगाज झाला 24 फेब्रुवारीची ती मात्र संध्याकाळचा दिवस अप्रतिम खूप छान पद्धतीने मात्र उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि तिथून मात्र उजाळा देत या स्पर्धेची चर्चा आज पूर्ण पालघर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता शरीराचा वेध घेत चेंडू मात्र शॉटला वळतोय लेग बायच्या स्वरूपात एकदा वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर मोहपाडा बॉईज या संघाची 18 या धावसंख्येवर 18 रन चेंडू फेकून झाले आतापर्यंत तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय दोन चेंडूंचा खेळ झालाय सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं वेळेचं भान कसं ठेवावं प्रत्येक खेळाडूने कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल स्पायडर स्पोर्ट संघाला एक षटकांचं पॅनलाइज केलं यावेळेला लेग लान्स करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून जातोय शॉर्ट लेग गलीला एकदा वर्जित केली जाते एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 19 या धावसंख्येवर षटक क्रमांक जर आपण पाहिला तर तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय
आतापर्यंत सुरेख पद्धतीने मात्र सोनम चव्हाण मॅडमने चांगल्या प्रकारचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. आज गिरीश कुचरेकर हे सुद्धा मात्र चांगल्या प्रकारचं या ठिकाणी स्कोरिंग करत असताना इलेक्ट्रॉनिक स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आणि चांगले खेळाडू म्हणून ज्यांची उपलब्धी पूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिले 19 सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. यावेळेला मात्र अप्रतिम मॅगिन रेफेसन शॉट, दिस इज अ ब्युटिफुली टायमिंग, ह्यूज अ सिक्स, सनसाई षटकार, क्या बात है. हाय समाज सेवक संदीप पाटील, हाय तो दिलदार दिलासा, हाय समाज सेवक संदीप पाटील, हाय तो दिलदार दिलासा, हाय समाज सेवक संदीप पाटील, हाय तो दिलदार दिलासा. पालघर जिल्ह्यात नंदोरे गावात डंका है त्यांच्या नावाचा, पालघर जिल्ह्यात नंदोरे गावात डंका है त्यांच्या नावाचा. बॅट वर चेंडू होतात जबरदस्त. यावेळेला आपण पाहतो टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम सिक्स. रिव्हर्स स्वीप, स्विच इट करण्याचा प्रयत्न, पंचाने अपील मात्र नाकारली गेली. एकदा वर्जित केली जाते, लेखबाईचा इशारा. मात्र यावेळेला आपण पाहतोय रोहित नार्वेकर यांनी मात्र जरूर बॅट दाखवली होती, असे कित्येक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 26 रन, 26 धावा मोहपाडा बॉईज या संघाची स्थिती आतापर्यंत सुस्थितीमध्ये. पहा पहिले 3 फलंदाज बाद झाल्यानंतर असं वाटलं की या ठिकाणी तू चल मैं आया असंच मात्र स्थिती जाणवेल का, परंतु 2 फलंदाजांचं कौतुक करावं असं वाटेल. यावेळेला मात्र आपण पाहतोय बेल सोडली जाते, फलंदाज या ठिकाणी क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आशिष पंडितने मात्र या ठिकाणी जिद्द चिकाटी, पणासपणा लावून हा चेंडू मात्र डिलिव्हर्ड केला आणि फलंदाज या ठिकाणी मिसिंग द लाईन. महेश पांचाल बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये जात असताना निराश, हताश, हतबल मनाने. या ऐकूया आपण एकविरा म्युझिकल ग्रुप प्रस्तुत संदीपजी पाटील यांच्या आधारावर सॉन्ग. सेवक संदीप पाटील, हाय तो दिलदार दिलासा, हाय समाज सेवक संदीप पाटील, हाय तो दिलदार दिलासा, हाय समाज सेवक संदीप पाटील, हाय तो दिलदार दिलासा. धावांची गती जर आपण पाहिली श्री डीजेच्या माध्यमातून खूप सुंदरस सॉन्ग आपण ऐकतायत. 26 धावा, टीम मिटिंग करू नका. आज पंचांनी मात्र वेळेचं खूप चांगल्या प्रकारचं टायमर लावून ठेवलं गेलंय. 3 षटकांचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा. मोहपाडा बॉईज या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पंच त्या ठिकाणी दर्शवत असताना आपण पाहू शकतायत, पंच या ठिकाणी दर्शवतायत बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एक एक रिव्ह्यू मात्र तुम्हाला मिळेल हे लक्षात घ्या, असू द्या. थोडस वेळेचं भान ठेवा मित्रांनो, कारण जसं म्हटलं जातं की 365 दिवस एक वर्षाची किंमत जर विचारायची झाली तर त्या शालेय जीवनातल्या नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा एक वर्षाची किंमत काय आहे. एक मिनिटाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याची नुकतीच ट्रेन चुकलेली आहे त्या व्यक्तीला विचारा एक मिनिटाची किंमत काय आहे. एका सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याचा नुकताच अपघातातून तो वाचता वाचता राहिलाय त्या मात्र व्यक्तीला विचारा एका सेकंदाची किंमत काय आहे. एका मिली सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्या स्पर्धकाने सहभाग घेतलाय आणि त्याला सुवर्ण पदक ऐवजी रजत पदक मिळालंय मात्र त्या व्यक्तीला विचारा, त्या स्पर्धकाला विचारा की एका मिली सेकंदाची किंमत काय आहे. म्हणून मित्रांनो वस्तूची किंमत वेळ आल्यावर समजते. वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. म्हणून वेळेचं भान ठेवा मित्रांनो. धावांची गती जर आपण पाहिली तर 26 धावा 26 रन, 3 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. सनसाई ग्रुप पालघर आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. एसपीपी ट्रॉफी 2020 अर्थातच 2020चा हा शानदार सोहळा संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली. संदीप परदेशी खूप वर्ष पालघर चषक पाहायला मिळाला, त्याचं रूपांतर मात्र आता वटवृक्षाप्रमाणे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वर्ष पहिले आहे, चौथं षटक प्रारंभ होतोय. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्क वर येतोय रोहन सावंत. सुंदर अशा वातावरणात अजून चेंडू डिलिव्हर्ड होत नाहीये. प्लीज थोडीशी घाई करा, वेळेचं भान ठेवा. यानंतर आपण लगेच दुसरा सामना पाहणार आहोत. लहू 11 पालघर आणि दिव्यम 11 बेटेगाव
या दोन संघांमध्ये एक कडवा संघर्ष पाहायला मिळेल. दोन्ही संघाला मी विनंती करेन की प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आपण या ठिकाणी घेऊन जायची आहे, फिलअप करा, सबमिट करा आणि टॉससाठी हजर राहा. यावेला करण्याचा प्रयत्न ऑन साईडला शफल झाले, चेंडूला मात्र यावेला भिरकावून दिलंय डिप बॅकवर्ड स्क्युअर लेगला. हितेश रेडिमिक्स 45 स्टँडला अभिवादन करण्यासाठी थँक्यू डीजे. सन्माननीय संतोषजी दीक्षित यांचं शुभागमन होतंय. सनसाई ग्रुप पालघर प्रेझेंट्स एसपीसी एसपीबी चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये सन्माननीय संतोष दीक्षित साहेब आम्ही आपलं अंतकरणापासून स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर आइए, आपका हार्दिक स्वागत है और मंच पर आप विराजमान हुई है. आप आज इस प्रतियोगिता को देखने आए हैं, ये हमारे लिए बड़ी खुशकिस्मती की बात है. परत एकदा जाऊया समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. यावेळेला आपण पाहतोय स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, थोडासा खाली राहिला होता आणि सरळ चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गॅदर केला जातोय. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा मोहपाडा बॉईज या संघाची. महेश पांचाल बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज पाहायला मिळाला अमर कुलकर्णी. एका साईडला आपण पाहतोय रोहित नार्वेकर तग लावून राहण्याचा प्रयत्न करतोय, जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतंय. अप्रतिम गुड फाईट वॉक यावेळेला पाहायला मिळालं आणि तेवढीच करडी नजर या ठिकाणी पाहायला मिळाली ते फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय रोहित नार्वेकर. गुड बॅटिंग, काही कमालीची या ठिकाणी फलंदाजे केले गेले. रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, तग लावून राहण्याचा प्रयत्न कसा काय करावा याचा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी देत असताना धावांची गती 33 रन 33 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मोहपाडा बॉईज संघ जाऊन पोहोचतोय 33 या धावसंख्येवर. फलंदाज बाद होणार आहे, आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत ते 4 फलंदाज बाद होत आहेत. यावेळेला सुरेख स्विच इट म्हणण्यापेक्षा रिव्हर्स स्वीप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचं इंटेलिजंट इम्प्रुव्हमेंट स्ट्रोक 4 धावा सनसाई चौकार. पालघर जिल्ह्यात नंदोरे गावात डंका है त्यांच्या नावाचा. समाज सेवक संदीप पाटील आहे तो दिलदार दिलासा. अप्रतिम सुरेख पद्धतीने आपण पाहतो या ठिकाणी इम्प्रेसिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल मध्ये आक्रोश प्रेक्षकांचा. हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे मात्र उत्तम उदाहरण या ठिकाणी देत असताना अमर कुलकर्णी. गुड बॅटिंग एकदा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 38 रन. मोहपाडा बॉईज या संघाची षटक क्रमांक आहे प्रगतीपथावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4th आहे आणि चेंडू फेकून झाले ते 5. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. यावेळेला शफल झालंय, हुकचा फटका सुरेख पद्धतीने मात्र चेंडू कन्वर्ट केला गेला आणि सरळ चेंडू निघून जातोय. परंतु थोडीशी इंजुरी होत असताना त्या इंजुरी पासून थोडासा सावरावा हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना असेल. 6 धावा येत आहेत सनसाई षटकार आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 4 षटकांचा अगदी योग्य खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय आणि धावांची गती स्कोरबोर्डवर मोहपाडा बॉईज या संघाची 4-44 44-11 सरासरी पाहायला मिळते. थँक्यू डीजे. सन्माननीय संतोष दीक्षित साहेब यांचा आता आपण सत्कार करणार आहोत. संदीपजी पाटील यांना नम्र विनंती. संतोषजी दीक्षित यांचा एक विशेष सत्कार आपण करणार आहोत. जगात कुठलंही काम केलं की शेवटी एक शब्द आठवतो, तो आहे संतोष. आणि नक्कीच संतोषजी तुम्हाला भरभरून शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीसाठी. शॉल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही आपला सत्कार करीत आहोत. आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पुढील सामन्यातील दोन्ही संघ लहू 11 आणि दिव्यांग 11 दोन्ही
कॅप्टननी नाणेफेकसाठी इथे आमच्या मुख्य मंचावर संपर्क साधायचा आहे. तर रुपेश पाटील यांचा आम्ही स्वागत करणार आहोत. रुपेश पाटील जी, जर आपण कुठे असाल, ज्यांनी हे अतिशय सुंदर असं गाणं तयार केलं आणि नक्कीच पूर्ण पालघर नव्हे तर महाराष्ट्रभर हे गाणं गाजणार आहे या स्पर्धेनंतर सुद्धा, तर माझी नम्र विनंती आहे रुपेशजी तुम्हाला की तुम्ही स्टेजवर येऊन इथे आसनस्थ व्हायचं आहे. आणि पुढील सामन्यातील दोन्ही संघांनी नाणेफेकीचा कौलसाठी इथे आमचा मुख्य मंचावर संपर्क साधावा. लहू इलेव्हन आणि दिव्यांग दोन्ही टीमचे कर्णधार जर माझा आवाज ऐकत असतील तर आयोजकांनी नम्र विनंती केली आहे की नाणेफेकसाठी आपण त्वरित संपर्क साधावा. धन्यवाद. धन्यवाद सर. चार षटकांचा खेळ झाला आणि मोहपाडा बॉईज संघ जाऊन पोहोचते. 44 चार गडीबाज झालेले आहेत. जे रुपेजी पाटील या ठिकाणी साखरेवरून उपस्थित झालेले आहेत, ज्यांनी मात्र एकविरा म्युझिकल ग्रुप साखरे प्रस्तुत करते आहेत आणि पुरस्कर्ते संदीप परदेशी पालघर, गायक प्रकाश चौगुले व प्राची सुर्वे, म्युझिक विजय धीवर. तर रुपेश पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चार षटकांचा या ठिकाणी समाप्त खेळ झालाय. 44 धावा, 44 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत आणि या ऐकूया आपण चार षटकांसाठी एक दिग्गज समालोचक कुणाल दाते सर, एक नवी मुंबईचा आवाज, बुलंद आवाज, या ऐकूया. मायक्रोफोनवर त्यांना आमंत्रित करतो. तत्पूर्वी धन्यवाद. थँक्यू दोन्ही समालोचकांना. धन्यवाद. नाणेफेकीचा कौलसाठी लास्ट कॉल आहे. लास्ट कॉल. लघु इलेव्हन आणि दिव्यांग दोन्ही टीम जे आहेत त्यांना नम्र विनंती की आपण नाणेफेकीचा कौलसाठी हा लास्ट आणि शेवटचा कॉल आहे, नाहीतर षटक जे आहेत ते कमी करण्यात येईल. तर जर आमचा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल तर त्वरित आमचा मुख्य मंचाशी तुम्ही संपर्क साधावा. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद शेडगे यांना तुम्ही ऐकत होतात या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सर्वच प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत सनसाई ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये. पहिल्याच बॉलवर इथे हलकीशी अपील झाली ओव्हर नंबर 5 तत्पूर्वी एक रन इथे कम्प्लीट होईल. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. SPP ट्रॉफी 2020 हा महासंग्राम तुम्ही अनुभवताय. दांडेकर मैदान गोठणपूर बोईसर रोड पालघरमध्ये आपण आहोत आणि सर्कस ग्राउंड या नावाने परिचित हे मैदान. या मैदानामध्ये भरपूर मोठमोठ्या स्पर्धा आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा असं होतंय की नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या समोर घेऊन आलेल्या आहेत या स्पर्धेचे शिल्पकार संदीप पाटील साहेब आणि संदीप परदेसी. खूप मोठी स्पर्धा यावर्षी, प्रत्येक कॅप्टन कौतुक करतो या स्पर्धेचं. यावेळेला बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि त्याचमुळे अंपायरचा इशारा येतोय. हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये वाढ होईल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 46. आज मराठी राजभाषा दिन आहे आणि त्या मराठी राजभाषा दिनाच्या सर्वच आमच्या मराठी बांधवांना, सर्व प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा. हा बॉल कट केलाय हलक्या त्याने, फक्त गॅप शोधलेली आहे. सुईतून धागा जसा काढला जातो तसा हा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप बॅकवर्ड पॉइंटला भेदून जातोय. सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू विक्की श्रीवास्तव, उज्ज्वल श्रीवास्तव आणि फारुक शेख यांचा संघ मोहपाडा बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध विक्की इलेव्हन उमरोली असा हा सामना आपल्या समोर आहे. तर 50 रन इथे कम्प्लीट झाल्यात. 50 अप अर्धशतक स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा एक चांगला कव्हर ड्राईव्ह फ्रंट फुटवर येऊन इथे सजवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे. एक रन इथे कम्प्लीट करत असताना बॅट्समन रोहित नार्वेकर, चांगली बॅटिंग केली आहे रोहित नार्वेकरने. मॅन फ्रॉम बोरिवली, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून 15 बॉलमध्ये 34 रन नॉट आउट. चतुर या नावाने हा प्रसिद्ध खेळाडू, तर त्याच्या बरोबर आता दहीसरचा खेळाडू खेळतोय अमर कुलकर्णी बाळा या नावाने प्रसिद्ध हा खेळाडू. ही लाईन चांगली आहे. थोडस आउट स्विंग झाला बॉल, पिचिंग झाल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतला जातोय. तो एक डॉट बॉल.
उज्ज्वल श्रीवास्तव आणि विजय तरे यांचा हा सन्मान संघ आहे. पोपाडा बॉईज विकी इलेव्हन उमरुलीच्या विरुद्ध त्यांची मॅच. षटक क्रमांक पाचवं प्रगतीपथावर आहे. बॉलिंग करतोय अजिंक्य धुमाळ, त्याच्या समोर अमल कुलकर्णी. चांगली बॉलिंग, अंपायर कडे अपील आणि LBW च्या स्वरूपामध्ये बॅट्समन आउट होईल. अमर बॅक टू द पॅव्हिलियन. संसई ग्रुपच्या वतीने आयोजित ही स्पर्धा SPP चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 पर्व पहिलं, आणि या पहिल्याच पर्वामध्ये आज हा दैदिप्यमान सोहळा चौथ्या रात्रीमध्ये आपल्या समोर रंगतोय. उद्या या स्पर्धेची पाचवी आणि अंतिम रात्र आहे, आणि उद्या या स्पर्धेमध्ये मुख्य आकर्षण आपल्या बरोबर असतील गोटे अंपायर शंकर धोत्रे, हे त्यांचं खरं नाव. गोट्या या नावाने प्रसिद्ध असलेला तो अंपायर उद्या या स्पर्धेमध्ये आपल्या बरोबर जुळतील, आणि उद्या त्यांची अदाकारी तुम्हाला पाहायला मिळेल. सर रवींद्र जडेजा यांनी ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि तिथून गोटे अंपायरचं आयुष्य बदललं. आज महाराष्ट्रातील नव्हे तर आज आपण पाहतो अनेक राज्यामध्ये त्या अंपायरला मागणी आहे, असा गोट्या अंपायर शंकर धोत्रे उद्या या स्पर्धेमध्ये येईल दोन सेमीफायनल आणि एका फायनल मॅच साठी. त्यांच्याच बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स बरोबर अँकरची भूमिका लेडी अँकर देखील तिथे उपस्थित होतील, रेश्मा मयेकर, त्या देखील उद्या आपल्या बरोबर जुळतील या स्पर्धेमध्ये. सनसाई ग्रुप पालघरच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ओव्हर नंबर सध्या मैदानामध्ये सुरू आहे पाचवं, आणि पाचव्या षटकाचा खेळ सुरू असताना आतापर्यंत स्कोर बोर्ड रन आहेत मोहपाडा बॉईज टीमची धावसंख्या. थँक्यू 51. थँक्यू कुणाल. तर प्रशांत पाटील साहेब आपल्याला नम्र विनंती आहे, आपला शुभ असते नाणेफेकीचा कौल होणार आहे. दिव्यम बेटेगाव आणि लहू 11 पालघर या स्पर्धेसाठी खूप सुंदर एक टॉस कॉईन आहे, एका बाजूला SS आणि एका बाजूला 2020. तर कॉल कोण देणार आहे? दिव्यम 2020 आणि 2020. येस दिव्यम, आपण हे कॉईन तुम्हाला भेटणार आहे आठवण म्हणून स्पर्धेची. कॉईन भेटलंय, टॉस भेटलाय, काय निर्णय? सर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. एवढा मोठा मातब्बर संघांना समोर तुम्ही खेळणार आहात, तर क्षेत्ररक्षण करत असताना काय विशेष उद्दिष्ट आहे का, इथपर्यंत रोखूया वगैरे? हां, म्हणजे समोरचा टीम खूप चांगला आहे, खूप चांगली साईट आहे त्यांची, खूप सारे नावाजलेले प्लेयर आहेत, परंतु क्रिकेटमध्ये काही सांगता नाहीत. आम्ही त्यांना कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू, आणि आमचे जे पण बॉलर आहेत ते त्यांना एका लिमिटेड म्हणजे आम्ही एक ठरवलेल्या स्कोरपर्यंत त्यांना अडवण्याचा प्रयत्न करूया. शेवटचा प्रश्न, हे आयोजन कसं वाटलं? इथे आल्यानंतर असं वाटतं की एखादा म्हणजे वर्ल्ड क्लास फॅसिलिटी असलेल्या एखादा स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत आहात. सनसाई ग्रुप पालघर ह्यांचं आयोजन अतिशय सुंदर असं, पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमच एक उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे, आणि अतिशय चांगलं असं नाईट टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे त्यांनी, आणि खूपच चांगले असे आयोजक पण आहेत, आणि ग्राउंड पण खूप चांगलं असं केलं, आणि पालघर जिल्ह्यातील जे नवीन खेळाडू आहेत त्यांच्यासाठी खूप अशा चांगल्या सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत, आणि चांगले प्लेयर्स जे इकडे ग्राउंडवरती परफॉर्म करून जातील आणि त्यांना बघून आमच्या पालघर जिल्ह्यातले पण काही प्लेयर जे नवीन आहेत ते त्यांच्याकडनं काहीतरी शिकतील, आणि अशाच प्रकारचे अजून सामने होत जावे आणि नवीन नवीन प्लेयर्सना वाव भेटावा असं चांगलं वाटतं. दोस्तों हमारे साथ शाहिद भाई है. शाहिद भाई कैसे जा रहा है सीजन? अभी तक तो बिल्कुल ठीक है, अभी और आने वाले बड़े टूर्नामेंट है उसमें जिस तरह का सीजन जा रहा है उससे भी बेहतर करने की कोशिश करेंगे. आप अगर टॉस जीते तो क्या डिसीजन लेते? टॉस जीता तो मैं फील्डिंग ही करता, पर बैटिंग आ गए तो उस पर कॉन्सेंट्रेट करूँ. तो कोई पर्टिकुलर टारगेट है आपकी आंखों के सामने या जैसे सिचुएशन आएगी खेलते जाएंगे? वैसे 8 ओवर का गेम है तो थोड़ा माइंड सेट करके खेलना पड़ेगा, 70-75 तक रन करने की कोशिश करेंगे. बहुत कम टूर्नामेंट है जो 8 ओवर का आपको क्रिकेट ऑफर करते हैं, उसमें का ये एक खास टूर्नामेंट है, तो 8 ओवर के फॉर्मेट के बारे में क्या लग रहा है? कैसे सर, अभी तो ज़्यादातर 5 या 6 ओवर के मैच होते हैं, 8 ओवर के बहुत ही कम टूर्नामेंट मिलते हैं. वैसे ये टूर्नामेंट भी बहुत ही अच्छा हो रहा है, जैसे 2 दिन से मैं लाइव देख रहा तो कोशिश करेंगे ज़्यादा से ज़्यादा रन करने. बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए. तो दोस्तों अभी अभी टॉस हुआ है और दिव्यम बेटेगांव ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है और पहले बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है लहू 11 पालघर जो बैटिंग करने जा रही है. तो दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं. आइए वापस चलते हैं कॉमेंट्री बॉक्स में. धन्यवाद.
थैंक यू हरीश सर. दिव्यम इलेवन बेटेगाव टीम ने टॉस जिंकला, टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला लहू इलेवन पालघरच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच मध्ये. ओव्हर नंबर सहाचा खेळ इथे सुरू आहे. मिड विकेटला कॅश ड्रॉप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा चौकार. केतचा हाय अभिमान, गोर गरीब जनतेची आहे बघा त्यांना जाण. नवीन बॅट्समन जयनेश पटेल जेपीच्या बॅट मधून येतोय. चौकार, मिड विकेट बाउंड्री लाईन ला एक सोपा झेल तिथे सोडलाय तिथल्या क्षेत्ररक्षकाने आणि ते चार रन मिळतात. एक मोठं जीवदान मिळालंय जेपीला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 58 रन. आता ऑन साइड ला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग ला डीप मध्ये फिल्डर आहे. एक रन इथे कम्प्लीट करत असताना जेपी या सिंगलने तो स्ट्राइक रोटेट करतोय. 59 रनवर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक चालू असताना हे सव 8 षटकांचा हा सामना आहे. 8 ओव्हरच्या मॅच मध्ये बॅट्समन रोहित नार्वेकर ने खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. एकही अर्धशतक अजून आलेलं नाहीये. फक्त हायएस्ट रन या स्पर्धेमध्ये आहेत कल्पेश माहुलकरच्या 46 उच्चांक त्यानेच गाठलाय. फुलर लेनचा बॉल होता, फक्त दिशा दिली, गाईड केलं बॉलला दिशा देत असताना. पॉइंट रिजन मध्ये एक रन इथे कम्प्लीट करत असताना बॅट्समन रोहित नार्वेकर. षटक क्रमांक 6 इथे संपल्याने 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम मोहपाडा बॉयज या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 60 आकड्यावर 60. प्रत्येक सामना खूप महत्वाचा आहे या स्पर्धेमध्ये. काल आपण पाहिलं आतापर्यंतच्या या संपूर्ण खेळामध्ये पहिल्या रात्रीमध्ये स्वरा SR11 हा संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. दुसऱ्या दिवसाचा खेळ इथे रंगला. पालघर 11 उमर हा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. तिसऱ्या रात्रीमध्ये स्पायडर स्पोर्ट्स हा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल झाला आणि आता चौथ्या रात्रीमध्ये एक संघ सेमीफायनलिस्ट या स्पर्धेमध्ये ठरेल. पाहूया तो संघ कुठला असेल हे सांगणारी ही मॅच, आजची संपूर्ण स्पर्धा, आजची रात्र. आज एक संघ सेमीफायनलिस्ट ठरेल. सध्या पहिला सामना इथे रंगतोय मोहपाडा बॉईज विरुद्ध विक्की 11 उमरोली या दोन टीमच्या दरम्यान. दोन्ही साईड अतिशय चांगले आहेत. खूप चांगला खेळ अपेक्षा आहे दोन्ही टीमकडून. 60 रन तर स्कोरबोर्डवर झालेले आहेत. लेफ्ट ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हलक्या त्याने फक्त दिशा दिली. सिलिकम पॉइंटला बॉल जातोय. स्वतः बॉलर तिथे बॉल उचलेल तोपर्यंत एक रन इथे कम्प्लीट केली जाते रोहित नार्वेकरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 61. ओव्हर नंबर 7 बॉलिंग करण्यासाठी आलाय बॉलर अजिंक्य धुमाळ. लेफ्ट हँडेड बॅट्समन अँड राईट हँडेड बॅट्समन कॉम्बिनेशन थोडस डोकेदुखी आहे अंपायर साठी, बॉलर साठी. विकेट कीपर सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदलाव करत असताना राईट हँडेड बॅट्समन साठी स्क्वेअर लेग आहे. मिड विकेटला एक फिल्डर, लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. हे 30 सर्कलच्या बाहेरचे क्षेत्ररक्षक. शॉर्ट बॉल होता, बीट करून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आज चांगली बॉलिंग केली अजिंक्य धुमाळने. या अगोदरच्या ओव्हरमध्ये त्याने रन खर्च केले होते फक्त 7. त्या ओव्हरमध्ये चौकार आला होता तरी देखील फक्त 7 रन खर्च केले होते अजिंक्य धुमाळने. तोच बॉलिंग करतोय बोईसर एनकडून. हे षटक क्रमांक 7 प्रगतीपथावर. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न फसला आणि थायफाय कबड्डीच्या पटलावर. विवो प्रो कबड्डी लीग मध्ये जशी एखाद्या खेळाडूची टॅकल केली तर जे चित्र दिसतं ते मात्र क्रिकेटच्या मैदानावर सनसाई ग्रुप पालघरच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये अजिंक्य धुमाळ सेलिब्रेट करत असताना ही विकेट. बॅट्समन आउट होईल. जेपी बॅक टू द पॅव्हिलियन. भावाचा
हे सातवं षटक आपल्या समोर प्रगतीपथावर आहे. यानंतरच्या सामन्यामध्ये लहू इलेव्हन पालघर आणि दिव्यम इलेव्हन बेटेगाव या दोन टीमच्या दरम्यान लढाई होईल. टॉस इथे जिंकलाय दिव्यम इलेव्हन बेटेगाव या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शाहिद बरोबर चर्चा केली असता त्याने सांगितलं 75 आसपास रन करण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू, त्या माइंडसेटने मैदानामध्ये उतरू दिव्यम इलेव्हन बेटेगावच्या विरुद्ध. नेक्स्ट मॅच मध्ये एक मोठी स्टारकास्ट उतरताना दिसेल या एसपीपी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. मला तयार अजिंक्य धुमाळ यावेळेला चांगली बॉलिंग, अजिंक्यने इम्प्रेस केलंय. मागच्याही ओव्हरमध्ये फक्त 7 रन त्याने खर्च केलेत, याही ओव्हरमध्ये सटीकतेने तो बॉलिंग करतोय. लाईन लेंथ दिशा नियंत्रण अतिशय चांगलंय आणि बॉल वळवण्यामध्ये यशस्वी झालाय. पेस देखील चांगला आहे, वेग त्याच्याकडे भन्नाट आहे. बॅट्समनला बीट करतो आणखीन एक डॉट बॉल. दादासाहेब भोसले शिवाजी नवीन बॅट्समन मैदानामध्ये. यावेळेला हादरा देतोय पुन्हा एकदा ते सेलिब्रेशन प्रो कबड्डी लीग सारखं करत असताना अजिंक्य धुमाळ बॅट्समन आउट होईल. शिवाजी बॅक टू द पॅव्हिलियन 0 रन वर. आणि इथे आणखीन एक झटका बसतोय बॅटिंग करणाऱ्या मोपाडा बॉयज या टीमला. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर 61. ओव्हर नंबर 7 इन प्रोग्रेस. या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन खर्च केली आहे फक्त एक. बॉल टाकून झालेले आहेत 5. 5 बॉलमध्ये फक्त एक रन खर्च केली आहे. ओव्हर नंबर 7 मध्ये बॉलिंग करत असताना बॉलर अजिंक्य धुमाळने प्रो कबड्डी लीग मध्ये अजिंक्य पवार चांगला खेळला महाराष्ट्राचा कबड्डीपटू. आणि अगदी अजिंक्य धुमाळ तशाच पद्धतीचं सेलिब्रेशन करत असताना या मॅचमध्ये 2 विकेट या ओव्हरमध्ये 2 झटके त्यांनी दिलेत विरोधी टीमला, टीम मोहपाडा बॉईजला. बॉल तयार ओव्हर नंबर 7 मधला शेवटचा बॉल. पुन्हा एकदा एक चांगला बॉल बॅकफुटला गेल्यानंतर हलक्या त्याने फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग वरून डीप मधून फिल्डर येतो, एक रन कंप्लीट होते. दुसरा रनचा प्रयत्न, खराब कॉलिंग होता आणि इथे मात्र रन आउट होईल. आणखीन एक झटका बसलाय टीम मोहपाडा बॉईजला. रन झाले स्कोरबोर्डवर 62. एक चांगली स्पर्धा असेच 16 संघ खेळतात, रोज 3 मॅच होतात आणि 8-8 ओव्हरचे सामने. येस इट्स ओव्हर टू प्रमोद शेडगे. थँक्यू सो मच कुणाल दाते. यावेळेला आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय निशांजी पाटील साहेब आर्किटेक्ट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण लगेच या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. त्यांच्या येण्याने या स्पर्धेला 4 चांद लागले जातात.
या पण आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील साहेब या स्पर्धेचे निर्माते मी विनंती करेन संदीपजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण निशांतजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. अमूल्य वेळ देत आहेत कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून मात्र या स्पर्धेला चार चांद लागले जात आहेत. सनसाई ग्रुप पालघर पुरस्कृत एसपीपी ट्रॉफी 2020 मध्ये आपल्या मनापासून मनापर्यंत खूप खूप धन्यवाद. माईची शाल या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. तसेच प्रेमाचा पुष्पगुच्छ फुलत राहा असा संदेश देणारा हा बुके या ठिकाणी देऊन आणि या स्पर्धेची एसपीपी ट्रॉफी 2020 ची सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. धन्यवाद. या पण जाऊया कुणाल दत्ते सरांकडे. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. 10-10 स्टँड आहेत प्रेक्षकांसाठी. बसण्याची व्यवस्था अतिशय चोखरित्या पार पाडली गेलेली आहे. प्रियांशु रेडिमिक्स श्री आर धुळे यांनी पुरस्कृत केलेला हा प्रेक्षक कक्ष. फारुख शेख, केजन इंटरप्राइजेस, रशीद शेख, शहाजी इंटरप्राइजेस, ठकुबाई ट्रान्सपोर्ट, पंचाळी, संकेत पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा प्रेक्षक कक्ष. श्री चेतन पाटील पंचायत समिती उपसभापती पंचायत समिती यांच्या वतीने पुरस्कृत केलेला हा प्रेक्षक कक्ष. माँ वैष्णोदेवी इंटरप्राइजेस उमरोळी त्यांचं आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. हितेश रेडिमिक्स पंचाळी, विश्व हिंदू परिषद बजरंग दल तिथे भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. श्री प्रशांत प्रभाकर पाटील भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीने पुरस्कृत केला गेलेला प्रेक्षक कक्ष. महेश कोती अध्यक्ष वाघोबा मंदिर देवस्थान त्यांचा प्रेक्षक कक्ष. त्याचबरोबर सौ दीपा तुषार पामाळे, मगाशी तुषार पामाळे साहेब आमच्या मंचावर उपस्थित होते, माजी नगरसेविका, महिला कक्ष. पहा या स्पर्धेमध्ये महिलांसाठी एक विशेष राखीव कक्ष उभारण्यात आलेला आहे. तिथे महिलांनीच उद्या मोठ्या संख्येने त्या उपस्थित होतील. त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था प्रेक्षकांनी करून द्यावी ही त्यांना नम्रतेची विनंती असेल. आणि आज पहा आज प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने आलेले आहेत. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसलेले आहेत आणि ज्यांना जागा उरलेली नाही अगदी रेलिंगला चिटकून ते या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर होतं. हे 8वा आणि अंतिम षटक. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे आतापर्यंत 63. एसपीपी चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 वर्ष पहिलं. सनसाई ग्रुपच्या वतीने या स्पर्धेचा आयोजन. खूप चांगला सोहळा इथे रंगतो आज या चौथ्या रात्रीमध्ये. अनेक महाराष्ट्रातले दिग्गज समालोचक आपल्याशी जुळलेत. आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं संदीपजी पाटील यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर हाई बॉल इथे निर्धाव येईल. चांगली बॉलिंग या ही ओव्हर मध्ये इथे पाहायला मिळते. रोहन सावंतचं हे षटक आहे, शेवटचं अंतिम षटक. शारकोप कांदिवलीचा हा सितारा आहे. 10PL सीझन 1 मध्ये याने खूप चांगली कमालीची बॉलिंग केली होती. उत्कृष्ट बॉलर ठरला होता 10PL शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये. आणि सलग 3 मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता रोहन सावंत. तो बॉलिंग करतोय आणि इथे मात्र झेल होईल का कॅच ड्रॉप. रन इथे 2 ऍड होतील बॅट्समनच्या खात्यामध्ये. रोहित नार्वेकरच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 65 आकड्यावर. रोहित नार्वेकरने खूप चांगला खेळ केलाय या मॅच मध्ये. बावीस बॉल मध्ये 40 रन त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये इंडिव्हिज्युअल हायएस्ट स्कोर आहे बॅट्समन कल्पेश माहुलकरच्या खात्यामध्ये 46 रन. एकही आदरणीय सन्माननीय अमोलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पालघर नगर परिषद नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर यावं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. आणि आता त्या स्कोरची बरोबरी इथे केली जाते. रोहित नार्वेकर चतुरच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवर आलाय षटकार. या षटकाराबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 71 या आकड्यावर. 72 रनचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 72-2 मोहपाडा बॉयज ने ठेवलंय विक्की 11 उमरोळी या टीमच्या समोर. 72 रनचं टार्गेट 72-2. ऐकूया एक चांगलं संगीत आणि जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. हरीश पंड्या यांना आपण ऐकणार आहोत. आणि या मॅच मध्ये 23 बॉल मध्ये 46
आक्रमक इनिंग पेश केली 200 च्या स्ट्राइक रेट ने बरसला मैदानामध्ये रोहित नार्वेकर चतुर वेल प्लेड खूप चांगला खेळ त्याने केला 71 रन स्कोरबोर्डवर झालेले आहेत 72 रनचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आले आणि दुसरा डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये होईल थोडंस परिवर्तन आणि आपण जाणार आहोत हरीश पंड्या सरांकडे ज्यांच्या आवाजातून येईल या मॅचचं धावतं समालोचन समाज सेवक संदीप पाटील आहे तो दिलदार दिलासा आहे समाज सेवक संदीप पाटील आहे तो दिलदार दिलासा आहे समाज सेवक संदीप पाटील आहे तो दिलदार दिलासा तो बघा हो जोडीला संसाई ग्रुप पालघरचा असे होणे मी संगतीला 1800 फेमस नंबर सगळ्यांचं गाड्यांचा संदीप पाटीलचं गास्तय नाव जय जय कारणावाचा हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो समाज सेवक संदीप पाटील आहे तो दिलदार दिलाचा थँक्यू जे प्रेक्षक रेलिंगच्या आतमध्ये येऊन बसलेत त्यांनी रेलिंगच्या बाहेर जायचं आहे काही प्रेक्षक बसलेत उभेत रेलिंगच्या आत आलेत त्यांनी रेलिंगच्या बाहेर जायचं आहे प्लीज नम्र विनंती आणि आपले व्हॉलेंटियर्स जर तिथे आले तर ते नक्की तुम्हाला भाग पाडतील बाहेर जाण्यासाठी आणि म्हणून तसा पेच प्रसंग उद्भवू नये म्हणून आम्ही आपल्याला नम्र विनंती करीत आहोत की आपण रेलिंगच्या आत जर बसले असाल किंवा उभे असाल तर रेलिंगच्या बाहेर जाण्याची कृपा करावी तो संसाई ग्रुपद्वारा पुरस्कृत SPP ट्रॉफी 2020 में आप सभी का हार्दिक स्वागत है दोनों अंपायर्स जा चुके हैं मैदान में और आप तमाम दर्शक भाइयों का हार्दिक स्वागत है या पण दोन मिनिट डिस्टर्ब करते सर या पण जाऊया स्वागत सन्मान तर आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले अमोलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करतो या स्पर्धेचे निर्माते संदीपजी पाटील साहेब त्यांना मी विनंती करेन पालघर नगर परिषद नगरसेवक अमोलजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं मायेची शाल प्रेमाचा प्रतीक म्हणून हा बुके आपण पाहतो या फुलाप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा आपण प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून SPP ट्रॉफी 2020 ची आठवण म्हणून या ठिकाणी सन्मानित केलं जात तसेच या ठिकाणी उपस्थित झालेत आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच या ठिकाणी उपस्थित झालेत राजेंद्र पाटील साहेब उपाध्यक्ष मोरे कुणबी समाज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया राजेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी उपाध्यक्ष मोरे कुणबी समाज या ठिकाणी राजेंद्र पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत आणि मी संदीपजी पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेचे निर्माते ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते संदीप जे परदेशी असतील हर्षल पामाळे विशाल गरत आणि सर्व ऑल टीम जरूर त्यांची नावं सुद्धा मी थोड्याच वेळात या ठिकाणी अद्यावत करेन धन्यवाद राजेंद्र पाटील साहेब आपण आलात अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद या आपण रुपेशजी पाटील एकविरा म्युझिकल ग्रुपचे प्रोप्रायटर प्रस्तुत ज्यांनी मात्र खूप छान पद्धतीने गाणं बनवलं गेलंय आणि फक्त एक शब्द एक कॉल गेला आणि त्यांनी सांगितलं आय एम ऑलवेज रेडी
हे गाणं बनवण्यासाठी संदीप दादा यांच्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आणि संदीपजी पाटील यांच्या आधारावर मात्र हे गाणं खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं आणि रुपेजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान साखरेवरून उपस्थित झालेले आहेत आणि मी विनंती करेन संदीप दादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते रुपेजी पाटील ज्यांच्या माध्यमातून एक्विराम म्युझिकल ग्रुप साखरे यंदाच्याच वर्षात खूप छान पद्धतीने प्रगती केली आणि साखरे गावाचं नाव उंचावलं गेलंय ते आपण पाहतोय. रुपेजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यांच्या समयत विकी वजय आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतोय. तर या आपण जाऊया थेट या ठिकाणी हरीश पंड्या सर द लेजंड समालोचक म्हणून ज्यांची ओळख आज योगायकू जुळून आलाय मराठी दिनाच्या निमित्ताने, या आपण जाऊया सरांकडे. धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया. पहिला ओवरलेकर तयार बिपिन झटकिया. बिपिन के पहली बॉल बिल्कुल स्टंप पर. विवेक और प्रणय ये दो प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी इस वक्त. इस बार चिप शॉट, एक कैच आसान सा और कमर के बल झुके और कैच ले लिया. व्हाट अ कैच, अनबिलीवेबल. क्या कैच लिया महेश पांचाल ने, अपने कमर के बल झुके, थोड़ा घुटने पर झुके लेकिन कैच नहीं छोड़ा. और कैच लेते समय सर एक सेकंद फक्त, आदरणीय सन्माननीय या ठिकाणी माऊली प्रतिष्ठानचे सचिव म्हणून सुमितजी संके यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. या ठिकाणी सुमितजी संके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. सुमितजी संके यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मॅचकडे सुद्धा जाणार आहोत, यानंतर आपण लगेच थेट मॅचकडे आणि प्रत्येक षटकामध्ये मात्र आपण षटक संपल्यानंतर आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तर या ठिकाणी एक सन्मान आपण करूया. सुमितजी संके आपण आलात, माऊली प्रतिष्ठानचे सचिव आहेत आणि अमूल्य वेळ दिला त्याबद्दल संदीपजी परदेसी यांच्या वतीने आपलं सन्मान चिन्ह शाल आणि प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन बुके देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. धन्यवाद सुमितजी संके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जे आपण पाहतोय राखीव जो आरक्षण आपल्याला पाहायला मिळतं, सौभाग्यवती दीपा तुषार पामाळे माजी नगरसेविका या ठिकाणी उपस्थित झाले. जे तुषार पामाळे यांच्या पत्नी आहेत आणि त्यांचं सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. तनिष्का ग्रुप ज्या आहेत आणि यावेळेला उपस्थित झालेत आणि तुषार भगवान पामाळे आणि दिलीप मोर्मा यांच्याकडून 10,000 रुपये रोख रक्कम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं मनपूर्वक मनापासून मनापर्यंत आभार. या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये हरीश पंड्या सरांकडे. धन्यवाद. आज के दिन में ये चौथा मौका है जब गेंदबाज हैट्रिक पर है. 40 प्लस में निरंजन गरत दो बार, हमने देखा पिछली पारी में बॉलर हैट्रिक पर थे और अब हैट्रिक पर बिपिन झटकिया. एक डॉट बॉल क्या कर सकता है, एक बिंदी गेंद पहली क्या आई उसके बाद बल्लेबाज पावर प्ले में रन बनाने की कोशिश करने गए और दो विकेटें गिर गई. दोनों ओपनिंग बैट्समैन आउट, विवेक और प्रणय और किरण के साथ अब जुड़ते हुए नए बैट्समैन सुजीत सावंत. सुजीत सावंत राजेंद्र सानप मेमोरियल टूर्नामेंट में बहुत जबरदस्त क्रिकेट उन्होंने खेला बोरिवली गोराई में. और यहां पर अब स्ट्राइक पर है किरण. इस बार हवा में और यहां पर एक और कैच और हैट्रिक पूरे करते हुए बिपिन झटकिया. संदीप पाटील दादाचा जिल्ह्यात हाय तो बोलबाला, एकच वादा संदीप दादा फॅन हाय तो साऱ्यांचा, एकच वादा संदीप दादा फॅन हाय तो साऱ्यांचा. थँक्यू. धन्यवाद हरीजी पंडा सर. आपण डिक्लेअर करायचं जरा नाव आपल्याला या ठिकाणी त्या गोलंदाजाला आदरणीय सन्माननीय तुषारजी
भगवान पामाळे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फक्त हे पारितोषिक नाही आहे सर, तर ऊर्जा या ठिकाणी दिली जाते त्या गोलंदाजाला. बिपिन झटकिया, मुझे ऐसा लगता है कि रोहित नार्वेकर, जिनको चतुर के नाम से कहा जाना जाता है, पहली इनिंग का पन्ना चतुर और दूसरी इनिंग का पन्ना बिपिन भाई हमारी सोनम से लेकर जाएंगे और घर में फोटो फ्रेम की जगह पर उसको फ्रेम करके लगाएंगे. ऐसा प्रदर्शन आज मोहपाड़ा कर रहा है. मोहपाड़ा के गेंदबाजों की मोह में, माया जाल में फंसते हुए यहां पर विकी 11 उमरोली. अब सुजीत सावंत, क्या कैच लिया था महेश पांचाल, एमपीएल जिन्होंने गजा दिया, जो कैच लिया था, शरीर पर मिट्टी लगी, लॉन्ड्री के बिल की चिंता नहीं थी, क्योंकि दाग लगने से कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे हैं. इस बार बहुत सजीले अंदाज में खेला था रिवर्स स्वीप का ये शॉट और बिपिन झटकिया पहले गेंदबाज बने इस प्रतियोगिता के जिन्होंने हैट्रिक को आज पूरा किया. क्या आज की शाम है. और वो बता रहे थे इंटरव्यू में कि मैं पिछले 2-3 दिन से इसकी राह देख रहा था और आज वो सपना पूरा हुआ. और स्कोर 1 रन 3 विकेटों के नुकसान पर आउट होने वाले तीनों बल्लेबाज 0 पर आउट हुए हैं, विवेक, प्रणय और किरण. कमर तोड़ दी है बल्लेबाजी की. आसमान में चांद दिख रहा है. चांद को गुरु रह के उसके पास नूर है. चांद को गुरु रह के उसके पास नूर है. उसे क्या पता हमारे पास मोहपाड़ा जैसा कोई नूर है. क्या जबरदस्त परफॉर्मेंस आज मोहपाड़ा टीम द्वारा, कंप्लीट टीम वर्क. और अब लेफ्टी बैट्समैन वैभव लांबे, वैभव और सुजीत, ये दो वो बल्लेबाज हैं. बिल्कुल गेंद के टप्पे खाने का इंतजार किया और खेला था स्क्वायर ऑफ द विकेट. 1 रन को हासिल किया वहां पर वैभव ने. जो ओवर समाप्त हुआ, 1 ओवर की समाप्ति और रन बने हैं 2, विकेट गिरे हैं 3. और आइए चलते हैं एक बार फिर से प्रमोद शेडगे के पास. तो 1 ओवर 2 रन और 3 विकेट. बहुत कम बार ऐसे मौके आते हैं जब विकेटें गिरती है. विकी 11 उमरोली, उनको परिस्थितियों को देखकर खेलना होगा. पावर प्ले का मतलब यह नहीं है कि केवल आसमान में शॉट खेलकर आप रन बना सकते हैं. पावर प्ले का मतलब आप इंटरनेशनल मैचेस देखें, ग्राउंड शॉट्स को भी उतनी तवज्जो दी जाती है जितनी आप आसमान में खेलते हैं, उतना ही जमीन के ऊपर भी आप स्ट्रोक लगा सकते हैं. लेकिन पहले ओवर में सबको एरोप्लेन उड़ाना था और वहां पर 3 विकेट गिर गए. विवेक आउट हुए 2 गेंदों में 0 रन बनाकर, प्रणय आउट हुए 1 बॉल में 0 पर और किरण निगम 1 बॉल में 0 पर. सुजीत खेल रहे 1 पर, वैभव खेल रहे 1 पर और 1 ओवर 2 रन 3 विकेट. बहुत जबरदस्त झटका यहां पर बिपिन झटकिया ने अपने फिरकी के जरिए दिया और बोईसर एंड से बॉलिंग कर रहे थे और अब पालघर एंड से गेंदबाजी की जिम्मेदारी पंकज तिवारी. अब ये भी एक बहुत ही मशहूर और मारूफ क्रिकेटर हैं. दहीसर बॉयज टीम को आप देख रहे हैं इस मुकाबले में खेलते हुए. इस बार विकेटों के सामने ड्राइव किया था 1 रन जरूर. वहां पर मनन थे, बिपिन भाई के सुपुत्र मनन झटकिया, जिन्होंने गेंद को रोका था. और वैभव ने अब स्ट्राइक को घुमा दिया है, हाथ में ग्लव्स पहनकर, दस्ताने पहनकर खेल रहे हैं. स्कोर 3 रन 3 विकेटों के नुकसान पर. पंकज तिवारी का सामना करेंगे सुजीत सावंत. ये लेदर बॉल क्रिकेट के बहुत ही जाने माने मशहूर बैट्समैन हैं, बहुत अच्छे कैप्टन भी हैं और बहुत शिद्दत के साथ खेलते हैं. अब ये मैच में प्रेशर वाला मैच है. 69 स्टिल रिक्वायर्ड टू विन द मैच. वी आर इन ओवर नंबर 2. पंकज का बेहतरीन गेंदबाजी का एक्शन और इस बार कवर ड्राइव लगाया था नफासत के साथ, 1 रन को पूरा किया. वाइडिश एक्स्ट्रा कवर पर, स्कोर आगे बढ़ता हुआ 4-3 विकेटों के नुकसान पर. जो शुरुआत में झटके लगे उससे उभरने का प्रयास इस वक्त करते हुए विकी 11 उमरोली. मोहपाड़ा के सामने इस बार बेहतरीन गेंद थी, बिल्कुल बल्ले को फूंक मारती हुई विकेट कीपर के पास चली गई थी.
इन एंड अराउंड ऑफ स्टंप, इस तरह की गेंदबाजी। चार रन तीन विकेटों के नुकसान पर 72 रनों का पीछा करते हुए 72 इज द टारगेट टू विन द मैच। इस बार बिल्कुल नटराज की मुद्रा में एक रन लिया था वाइडिश फाइन लेग पर। लेदर बॉल क्रिकेट में इसको हिप क्लिप कहा जाता है, जो ब्रायन चार्ल्स लारा बहुत ज्यादा असरकारक तरीके से खेला करते थे। स्कोर आगे बढ़ता हुआ 5-3 विकेटों के नुकसान पर। ओवर चलता हुआ दूसरा, पालघर एंड से बॉलिंग करते हुए पंकज तिवारी। क्षेत्ररक्षण में थोड़ा सा बदलाव देखने को मिल रहा है। महेश पांचाल ने जो कैच लिया दरअसल में उस कैच ने समा बांध दिया इस टूर्नामेंट में, और बिपिन भाई के हैट्रिक ने उसको और यादगार बना दिया। इस बार बल्ले की जड़ को लगी गेंद और चली गई थी फ्लाई स्लिप की दिशा में, जहां एक रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 6। पावर प्ले का दूसरा ओवर चल रहा है। पहले दो ओवर मैंडेटरी पावर प्ले है, और पावर प्ले के दोनों ओवर में अगर अब तक देखें तो 11 गेंदों में कोई भी चौका या छक्का नहीं लगा है। कसी हुई गेंदबाजी, स्टंप टू स्टंप आक्रमण रखा है। बल्लेबाजों के शरीर के हिलचाल को अच्छा पढ़ा जा रहा है, और क्षेत्र रक्षण की अगर बात करें तो एक बहुत बड़ा बेंचमार्क मापदंड कायम कर दिया है इस प्रतियोगिता में। इस बार फुलर लेंथ की बॉल, और इसके साथ ही आने वाला ये पहला सनसाई चौका बाई के रूप में आता हुआ। स्कोर आगे बढ़ता हुआ 10-3 विकेटों के नुकसान पर। ओवर यहां पर समाप्त होता हुआ दूसरा। तो आप देख रहे हैं सनसाई ग्रुप प्रेजेंट्स एसपीबी ट्रॉफी 2020। प्रियांशु रेडीमिक्स इनके हम आभारी हैं, जिनका स्टैंड है आर्य धुले साहब, फारूक शेख केजीएन एंटरप्राइजेस, और रशीद शेख शाहनी एंटरप्राइजेस, ठकुबाई ट्रांसपोर्ट पंचाली, संकेत पाटिल, श्री चेतन पाटिल पंचायत समिति उपसभापति पंचायत समिति, माँ वैष्णो देवी एंटरप्राइजेस उमरोली, हितेश रेडीमिक्स पंचाली, विश्व हिंदू परिषद बजरंग दल, श्री प्रशांत प्रभाकर पाटिल, भारतीय जनता पार्टी जिला उपाध्यक्ष महेश कोती, अध्यक्ष वाघोबा मंदिर देवस्थान, और सौदीपा तुषार पामाले माजी नगर सेविका के नाम पर भी स्टैंड है। कॉर्पोरेट स्पॉन्सर है ऑरोकेम लेबोरेटरीज पालघर, ब्रायन एंड कैंडी न्यूयॉर्क अमेरिका, सिनर केयर और अरियन दिनो कैम और इनोविजन कॉस्मो कैम सॉल्यूशंस। बिपिन जाटकिया अपने पहले ओवर में बहुत जबरदस्त गेंदबाजी उन्होंने की थी और 2 रन देकर 3 विकेट हासिल की थी। वो गेंदबाजी करेंगे सुजीत सावंत, जो बहुत स्टाइलिश बैट्समैन है इस वक्त, लेकिन जरूरत है रनों की, और रन बनाते समय चौकन्ने रहना होगा। अब 6 ओवर बचे हैं, और 6 ओवर में मुकाबला जीतने के लिए 62 रनों की दरकार। 36 चेंडू 62 दावा 36 बॉल्स 62 टू विन। tenniscricket.in और पाटिल नेटवर्क के जरिए आप इसका सीधा प्रसारण देख रहे हैं। टप्पा खाती बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, गेंद वहां भवरे की तरह घूमी और आखिरकार सुजीत ने एक रन पूरा किया। बॉल हवा में रही थी काफी समय तक। स्ट्रोक किस तरह खेलना चाहिए, हमने चतुर का एक शॉट देखा, विकेट कीपर बच गया, मतलब इतना क्रीज में डीप जाकर चतुर ने वो हुक शॉट खेला था, और इसीलिए उसको चतुर कहा जाता है। 23 गेंदों में 46 रनों की तूफानी विध्वंसक विस्फोटक विनाशक पारी आज, और कल्पेश माहुलकर ने जो कल स्कोर खड़ा किया था उसकी बराबरी की। नाबाद रहे चतुर यानी कि रोहित नार्वेगर। अब बिपिन लेफ्टी बैट्समैन वैभव के लिए राउंड द विकेट आते हुए, अंपायर वहां पर मशवरा देते हुए, और विकेट कीपर है अमर कुलकर्णी उर्फ बाला। रिवर्स स्वीप खेलने गए थे लेकिन वहां पर बाला ने पकड़ दिया। बाला की बारीक नजर ने पहचान लिया था बिपिन भाई की गेंदें किस तरह आएगी। पहली गेंद पर कोई रन नहीं है, बिंदी गेंद, और अब थोड़ा सा दबाव वैभव पर 10-11 रन। इस बार तगड़ा शॉट और ये उड़न खटोला महेश कोती स्टैंड के ऊपर से,
सनसाई सिक्स। ऐसा लगा फिल मिकेलसन मायामी बीच गोल्फ प्रतियोगिता खेल रहे, जो तरीके से उस शॉट को अंजाम दिया था और वो उड़न खटोला यहां पर वाकई में रबर स्टैंप लगा चुका है अब मोहपाड़ा के ऊपर विकी 11 उमरोली का। स्कोर आगे बढ़ता हुआ हो चुका है 17, 72 रनों का पीछा करते हुए 17 रन बन चुके हैं, 55 रनों की दरकार, 55 रिक्वायर्ड टू विन द मैच। तीसरा ओवर इस वक्त बिपिन झाटकिया द्वारा, क्षेत्ररक्षण में लगातार बदलाव। इस बार बहुत अच्छा गेंद को घुमाया था, क्या टर्न लिया था उस गेंद ने, फुल टॉस की गेंद है, 24 कैरेट क्रिकेट टेनिस बॉल। इफ इट्स क्रिकेट इट इज फुल टॉस एंड इफ इट इज फुल टॉस इट हैज टू गो आउट ऑफ द पार्क। इस बार क्या भव्य अंदाज में उस स्क्वेरिश स्वीप को खेला था वैभव ने, बहुत ही शालीन बल्लेबाज है और अब स्ट्राइक को घुमाया। अब स्कोर थोड़ा बेहतर लग रहा है, 18 रन बने हैं 3 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर चलता हुआ, 8-8 ओवर के मुकाबले इस प्रतियोगिता में आप देख रहे हैं, रोज के 3 मैच हैं और एक ऐसा शेड्यूल कि आप 3.5-4 घंटे का एंटरटेनमेंट लेकर यहां से घर जाएंगे और दूसरे दिन तरोताजा फ्रेश होकर आप अपने काम पर जाएंगे या फिर स्कूल जाएंगे, कॉलेज जाएंगे या अपने दुकान में। इस बार बल्ले को स्वाइप करते हुए गैप में खेला था लेकिन वहां क्षेत्ररक्षक मौजूद, उनके पैर को गेंद लगी और 19 रन 3 विकेटों के नुकसान पर ओवर यहां पर समाप्त होता हुआ। तीसरा बिपिन झाटकिया की हैट्रिक इस टूर्नामेंट में यादगार रहेगी और 46 रनों की 2-2 पारियां, स्कोर 19 एट द एंड ऑफ 3 ओवर्स। आदरणीय सन्मान्य नीरज राऊत साहेब ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना मी विनंती करेन सर आपण व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची कृपा करावी। आदरणीय सन्मान्य नीरज राऊत साहेब ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आपलं सनसाई ग्रुप पालघर SPP ट्रॉफी 2020 मध्ये हार्दिक स्वागत। त्यांच्या समवेत प्रफुल्लजी गावड या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत। या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। विकी स्पोर्ट्स उमरोली और मोहपाड़ा में छिड़ी है जंग, बताइए आप है किसके संग। बहुत क्लोज फिनिश वाला ये मैच हो सकता है अगर ये दो बैट्समैन और 2 ओवर टिक जाते हैं। चतुर ने आज बहुत जबरदस्त बल्लेबाजी की है और वो दिन दूर नहीं कि टेनिस बॉल क्रिकेट में विकेट कीपर के पास हेलमेट आना चाहिए, हेलमेट बना ही है उसके लिए। H मतलब हेड, E मतलब आईज, L मतलब लिप्स, M मतलब माउथ, E मतलब ईयर्स और T मतलब थ्रोट। हेलमेट बना ही है ये अंगों का रक्षण करने के लिए और इसीलिए चाहे क्रिकेट हो चाहे सड़क हो हेलमेट जरूर पहनिए। पालघर एंड से नए ओवर को शुरू करते हुए दादा साहेब भोसले परेल के खिलाड़ी हैं, शिवाजी के नाम से विख्यात है और एक इंजरी से वापस आए हैं और अच्छा क्रिकेट खेल रहे हैं दहिसर बॉयज के लिए। पहली बॉल थी और करारा ऑफ ड्राइव, स्कोर आगे बढ़ता हुआ 20 और अब 52 रन चाहिए 29 गेंदों में, 29 बॉल्स एंड 52 रन टू मेक। और वहां पर दादा साहेब कुछ सुजीत से बात करते हुए, आशा करते ऑल इज वेल। आज लेकिन इस प्रतियोगिता ने एक और रिकॉर्ड किया कि पहले जब 40 प्लस का मैच चल रहा था सांप आया और मैच कुछ समय के लिए रुका लेकिन इतिहास में यह मुकाबला दर्ज हो गया।
इस बार खेलना चाहते थे इन फ्रंट ऑफ द स्क्वायर और अंदरूनी सिरा लगकर बॉल चली गई थी फाइनल की तरफ, एक रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 21 पर 3 विकेटों के नुकसान पर। शून्य पर 3 थे और अब 21 पर 3 है। थोड़ा सा प्लास्टर ऑफ पेरिस ये स्कोर को जरूर लगाने में कामयाब रहे हैं सुजीत और वैभव। इस बार टप्पा खाते गेंद को खेला था वाइडिश मिड विकेट की तरफ मनन के पास, मनन दौड़ कर रहा है, स्कोर आगे बढ़ता हुआ 22 फॉर द लॉस ऑफ 3। 27 चेंडू 50 धावा, 27 बॉल्स 52 विन। हर बॉल पर 2 रन की नौबत आ चुकी है और समय समय पर बड़े शॉट्स खेलने ही होंगे विकी 11 उमरोली के बल्लेबाजों को, लेफ्टी राइटी बैट्समैन। 27 बॉल्स 52 विन। ओहो, शॉट ऑफ द नाइट, आज की रात का बेहतरीन शॉट, बैठक शॉट, और ये लगा सिक्स, सनसाई सिक्स। पालघर जिल्ह्यात नंदोरे गावात डंका है त्यांच्या नावाचा। हाय समाज सेवक संदीप पाटील, हाय तो दिलदार दिलाचा। हाय समाज सेवक वैभव लंबे यहां पर बता रहे कि अब मैं लंबे लंबे सिक्स मारने वाला हूं, स्कोर हो गया 28। सबसे बड़ी बात है विकी 11 उमरोली को अपने आप पर विश्वास रखना होगा, स्ट्रोक सिलेक्शन, 4 कमजोर गेंदे और विकी उमरोली मैच में पूरी तरह आ सकती है, इसलिए अपने आप से बात करनी होगी। अपना टाइम आएगा, बल्ला लेकर आया है तो रन बनाकर जाएगा, मेहनत की है, बॉलिंग की है, फील्डिंग की है, प्रैक्टिस की है, जब मौका मिलेगा तो मैच जीत कर दिखाएगा, अपना टाइम आएगा, ये बताना होगा यहां पर उमरोली को। मैच को गर्म करता हुआ ये सिक्स वैभव का, वैभव की बल्लेबाजी का वैभव देखते ही बन रहा है और स्कोर आगे बढ़ता हुआ 28 3 विकेट के नुकसान पर, भागीदारी 28 रनों की चौथे विकेट के लिए। इस बार थोड़ा आराम से खेलने गए थे, थोड़ा ड्रिल करके दिखाते हुए, बहुत अच्छा स्ट्रोक प्ले है वैभव के पास, लेकिन स्ट्रोक सिलेक्शन मायने रखेगा यहां पर। विकेट कीपर बाला ने गेंद को रोका था। बाला ने बहुत अच्छी विकेट कीपिंग की है और आजकल बाला और मुक्काला यही तो दो चीजें चल रही है। इस बार स्टैंड एंड डिलीवर शॉट, ओहो हो हो, अद्भुत, अलौकिक, असाधारण, सनसाई सिक्स ठोक डाला। सबसे बड़ी बात यह है कि अगर आपके पास फुल टॉस की गेंद है तो मेरे पास एक बल्ला है, वैभव का बल्ला कर रहा है हल्ला, लोग कह रहे वल्ला वल्ला। 4 ओवर 34 रन, एक समय था 0 पर 3, ऐसे झटके बहुत कम लगते हैं। सुबह नींद से उठो और नींद से उठने के बाद अगर आप चाय के साथ मारी खाने जा रहे हैं, पहला मारी डूबा, दूसरा मारी लेने गए वो भी डूबा, तीसरे मारी से पहले 2 निकालने गए वो भी डूबा, लेकिन उसके बाद बल्लेबाजों ने कहा मारी नहीं, अब प्रिया गोल्ड, हक से मांगो, और हक से रन बना रहे हैं इस वक्त। 4 ओवर की समाप्ति पर 34 रन बने हैं और अब बचे हुए 24 गेंदों में मुकाबला जीतने के लिए 38 रनों की जरूरत है, ये हो सकता है। केवल एक ही चीज है, अपने आप पर विश्वास। इस वक्त आइए दोनों बल्लेबाजों का इंडिविजुअल स्कोर, वैभव 13 बॉल में 23 रन पर खेल रहे हैं और सुजीत 7 बॉल में 7 देकर एकदम शांत पारी सुजीत खेल रहे हैं, लेकिन सुजीत की बल्लेबाजी देखने के लिए दर्शक बेताब है। तो 24 गेंदों में 38 रनों की जरूरत है, 24 बॉल्स एंड 38 टू विन, और 24 गेंदों में 38 रन। प्रमोद शेड़गे, मैं कहूं तो आपका ब्राउन कारपेट वेलकम हुआ है यहां पर, क्योंकि मैच एक ऐसे पड़ाव पर है
ये बहुत ही सुपर्ब सिचुएशन है और यहां पर पैसा वसूल क्रिकेट के लिए हम तैयार है। देखना होगा क्या वैभव और सुजीत विकी 11 उमरोली को 72 रन के फिनिश लाइन तक लेके जाएंगे या फिर जो इस वक्त मोहपड़ा टीम है जिसका मैच के ऊपर वर्चस्व था उस वर्चस्व को चुनौती ललकार और यलगार यहां पर अनाउंस किया है ये विकी 11 उमरोली ने। आई आंखों देखा हाल सुनते हैं मेरे काबिल दोस्त प्रमोद शेडगे से मराठी में। ठीक सऊद दीपा तुषार पामाळे माजी नगरसेविका नुकतंच ज्यांचं मंचावर आगमन झालं त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत। सुस्वागतम महिला कक्ष त्यांच्याच नावाने या स्पर्धेमध्ये तुषार पामाळे यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेला आहे आणि आज आपल्या मुख्य व्यासपीठावर सऊद दीपा तुषार पामाळे माजी नगरसेविका उपस्थित आहेत त्यांचा सन्मान इथे होतोय। स्वागत आहे ताई आपलं या स्पर्धेमध्ये सुस्वागतम। आपल्याला सन्मानित या स्पर्धेमध्ये केलं जाते संदीप परदेसी यांच्या वतीने। ओट कॉमेंट्री बॉक्स ऐकूया प्रमोद शेडगे यांना धन्यवाद। थँक्यू कुणाल दाते सर, धन्यवाद हरीश पंडा सर, खूपच चांगल्या प्रकारचं समालोचन पुन्हा एकदा आपण पाहतोय। राष्ट्रभाषामध्ये हिंदीमध्ये भरपूर भाषांचं मात्र धावतं समालोचन त्यांनी मात्र आपल्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून ऐकवलंय आज प्रत्यक्षात आमच्या या समालोचन स्टुडिओ मध्ये। या आपण जाऊया मॅच कडे। विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 चेंडू आहेत आणि 38 धावांचं लक्ष्य। वैभव लांबे नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये। यफला खेळण्याचा प्रयत्न होता, स्विचिट चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होतोय। गोलंदाज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाज आपण पाहू शकाल पंकज तिवारी, तेवढाच वेग योग्य ती दिशा। फक्त वेग असून चालत नाही मित्रांनो, तर योग्य ती दिशा असेल, लेंथ अँड लाईन जर चांगली असेल तर एक चांगल्या प्रकारचा गोलंदाजाची परिपक्वता ही मात्र लगेच ओळखता येते। या वेळेला आपण पाहतोय अप्रतिम चांगल्या प्रकारची किमया साध्य करत असताना वैभव लांबे। थोड्याच वेळात उस्मान पटेल अप्रतिम एक बेताज बादशाह म्हणून यावेळेला करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने कॅप बात आहे पंकज तिवारी। अप्रतिम सुरेख लेंथ अँड लाईन आणि काय कमालीची गोलंदाजी हाताळली जाते। 24 चेंडू 38 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग आतापर्यंत करायचा असताना दोन चेंडू डॉट डॉट या ठिकाणी अर्थातच निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते ती 34 रन। विजयासाठी 72 धावांचं लक्ष्यांचं आव्हान या ठिकाणी पेलवत असताना 22 चेंडू 38 धावांचं लक्ष असताना यावेळेला मात्र चिपशॉट पाहायला मिळतोय। इनसाइड आउटचा फटका बनून खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय। बॅक टू द पॅव्हिलियन। शिर्डीचा राजा माझा बसलाय कटून खातात। कवर क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी न करताना सुंदररित्या झेल टिपला गेला फलंदाज बाग। प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न, या वेळेला थोडस हुलकावणी देण्याचा प्रयत्न, आक्रोश निर्माण होतोय। जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल।
या सर्कस दांडेकर मैदानात ऐतिहासिक मैदान पालघर जिल्ह्यामध्ये जे स्वप्न होतं आणि ते स्वप्न सत्यात साकारताना आपण पाहतोय ही स्पर्धा सनसाई ग्रुप पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमतः. यावेळेला चेंडूचा टप्पा अचूक नव्हता पंचांनी ओळखलं आणि पंच यावेळेला वळत आहेत, वाईटचा इशारा करतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 35 रन 35 धावा बराच वेळेनंतर. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फलक हलत राहत आहे. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आपण पाहिला तर जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ झालाय. स्लिप पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, लॉंग स्टॉप रिझन, शॉर्ट लेग गली, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन थोडस वाईडिश या ठिकाणी घेत नाहीयेत. लॉंग ऑनला पाहायला मिळतोय मिड ऑन आहे, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग अशा पद्धतीने. मात्र चौफेर 11 टिपक्यांची रांगोळी, त्याप्रमाणे 11 खेळाडू हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. वेळेला मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, डेंजर झोन कडे होता. वैभव लांबे एकदा वर्जित केली जाते, एकदा इन्क्लूड केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर विकी 11 उमरोळी या संघाची 36 धावा. विजयासाठी चेंडू आहेत तुमच्याकडे 19 आणि 19 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 36 धावांचं लक्ष असेल. याचाच अर्थ आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 36 धावांचा पल्ला पार केला गेलाय आणि जसं म्हटलं जातं कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना ज्याचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर, या ठिकाणी दाखवावे लागेल. फलंदाज वैभव लांबे मनात विचार जरूर करत असेल, चांगल्या प्रकारचं आतापर्यंत कॉन्सन्ट्रेट त्याने केलंय, संयमी खेळ केले आणि या धावा अचीव करण्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा खेळ बहारदार पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 36 धावा, चेंडू आहेत 19 आणि विजयासाठी धावा हव्यात त्या 36. समोर बॅलेन्सिंग आहे, मी करेन, आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका आहे. चला थोडासा वेळ दौडू नका प्लीज, अजून आपण पहिला सामना खेळतोय. खूप वर्ष टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम ज्यांनी हाताळलाय बिपिन झटकिया, विकेट हॅट्रिकचा मान मिळवत आहेत या मोठ्या स्पर्धेमध्ये, हा त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, थोडस मात्र दुरून क्षेत्ररक्षक येत आहेत. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होईल, चुकीला माफी नाही. कॉलिंग मात्र यावेळेला आपण पाहिलं सुसाट वेगाने आला, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच वैभव लांबे. त्यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जे क्रीडांगण आपण बनवलेलं आहे ही स्पर्धा चांगल्या रीत्या पार पाडण्यासाठी त्यांनी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून फिटनेस फॅक्टरीचे विवेक उपाध्याय त्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. त्याचबरोबर किरण ठाकूर ज्यांनी रोलर उपलब्ध करून दिला पीच बनवण्यासाठी त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. सनसाई ग्रुपच्या वतीने किरण ठाकूर आणि त्याचबरोबर विवेक उपाध्याय फिटनेस फॅक्टरीचे आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू, धन्यवाद कुणाल दत्ते सर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. पहा आक्रोश, विश्व हिंदू परिषद बजरंग दल या स्टँडकडे प्रेक्षक वर्ग मात्र पाहायला मिळत आहेत की हा सामना त्यांना आवडलाय म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त फ्लॅश लाईट ऑन करतायत, सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. जे मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी पॅकर म्हणून काम केलेलं आहे, सौजन्य केलंय जे संघाला, त्या सर्व संघ मालकांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. धावसंख्या झाली ती 37 धावा. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग, 18 चेंडू आणि 35 धावा, 18 बॉल्स रिमेनिंग अँड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन, 18 गेंदे शेष और 35 रन की जरूरत. सुरेख सामना पाहायला मिळतोय. विकी 11 उमरोळी वर्सेस मोहपाडा बॉयज या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातला, जबरदस्त आजच्या रात्रीतला हा महत्वपूर्ण सामना पाहायला मिळतोय. कोणत्या संघाचा प्रवास या ठिकाणी समाप्त होईल, कोणता संघ मात्र या स्पर्धेत उत्तम कामगिरी करेल, कारण आजकालचं क्रिकेट खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. मित्रांनो 18 चेंडू 35 धावा, संपूर्ण भारतातील टेनिस क्रिकेट मधील टेनिस क्रिकेटचे दिग्गज कलाकार आज या पालघरकर वासियांना मात्र पाहावयास मिळत आहेत आणि तुम्हाला सर्वांच्या भेटीसाठी आणि भाग्य लाभतंय या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला
जरूर या खरोखर सनसाई ग्रुप पालघर आणि एसपीपी ट्रॉफी 2020 च्या सर्व आयोजकांना मानाचा मुजरा. धावसंख्या 37, 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू मध्ये 35 धावा. व्हॉट अ मॅच, सुपर मॅच पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सागर सिंग गोलंदाजी मार्कवर येत आहेत. दोन फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहतोय. हलक्या शाताने फक्त चेंडूला या वेळेला सुरेख प्लेस करत असताना एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावा लागेल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर एकेरीने धावसंख्या फलकावर हळुवारपणाने पुढे सरसावली जाते. 38 धावा, 38 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चेंडू आहे 17 आणि 17 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 34 विकी 11 उमरोळी या संघाला. खूप छान पद्धतीने हा सामना पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा 24 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. आतापर्यंत आपण चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळतोय आणि उद्याची शेवटची रात्र आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून कोणता संघ बालेक किल्ला लढवेल. करण्याचा प्रयत्न सफल झाले. हुकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये सुंदररित्या क्षेत्ररक्षण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत दोन धावा इझिली डन केल्या जात आहेत आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 40 धावा. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये. मोहपाडा बॉईज वर्सेस आपण पाहतोय विकी 11 उमरोळी. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाइट करा. दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. एका साईडला जर आपण पाहिलं तर दिनेश नाटगरी आणि एका साईडला महेश धुरी. दिनेश स्ट्राईक एंड कडे येतोय. धावसंख्या जाऊन पोचते 40. 32 धावांचं लक्ष आहे. 16 चेंडू 32 धावा. या वेळेला सेकंड टाइम अटेम्प्ट केला जातोय. यस इज टेकन. फलंदाज बाद. पालघर जिल्ह्यात नंदोरे गावात डंका आहे त्यांच्या नावाचा. हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा. हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा. हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा. हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा. सुपर बॉलिंग या वेळेला आपण पाहतोय सागर सिंग याच्या माध्यमातून. तेवढाच वेग भन्नाट तेज तरार पाहायला मिळतोय. 15 चेंडू असतील येणारे आणि 15 चेंडू मध्ये विजयासाठी 32 धावांचं लक्ष समोर असेल. विकी 11 उमरोळी संघाची थोडीशी पडझड आपल्याला पाहायला मिळते. परंतु मित्रांनो, जिद्द व प्रेरणा या दोन गोष्टी मनात घेतल्या तर झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाऱ्यांना चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्यांना पळायला लावतात आणि पळणाऱ्यांना ध्येय गाठायला लावतात. म्हणून जिद्द व प्रेरणा या दोन गोष्टी खूप मायने राखतील दोन्ही फलंदाजाच्या दृष्टिकोनातून, दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. सुपर मॅच. सागर सिंगचं कौतुक करीन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. अनुशासित मारा या ठिकाणी पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र तेवढ्याच वेगाने भन्नाट तेज तरार निघून जातो. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, जेपीआयच्या हातामध्ये फलंदाज बाद होतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. आतापर्यंत 40 एक्झॅक्टली. मोठा फटका बॅटचं लिडिंग एज या वेळेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा जेपी मात्र दुसरा झेल टिपतोय यष्ट्यांच्या पाठीमागे. उत्तम कामगिरी. फलंदाज बाद. याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर आगमन होत आहे क्रिकेटचा बेताज बादशाह रायगड परिसराची शान आणि रायगडचा टायगर म्हणून ज्याची ओळख आहे असा उस्मान पटेल याचं आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावर झालं. त्याचं सहर्ष स्वागत. वेलकम उस्मान. इट्स ओवर टू प्रमोद शेडगे. थँक्यू कुणालजी दाते. धावांची गती जर आपण पाहिली तर 40 विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय. सामना बॅलेन्सिंग आहे.
14 चेंडू आणि 32 धावा पडझड निर्माण होते या ठिकाणी. आतापर्यंत फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर सोनमजी चव्हाण या ठिकाणी आम्हाला दर्शवतात की 7 गडी बाद झालेत. हे तंबूच्या आसनाला जाऊन मॅचचा आनंद घेत आहेत कारण उत्तम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येक गोलंदाजाने प्रत्येक चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना आपण पाहतो. जसं चित्रपट हिट करायचा असेल तर प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा करणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण पाहतो गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक यांनी जर चांगला रोल अदा केला तर विजय संपादन हे निश्चितच. यावेळेला षडंपूलचा फटका पाहायला मिळतो. मिस टायमिंग झालाय. एकदा वर्जित केली जाते. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अप्रतिम हँडसम बॉय म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. अशरफ खान धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 41 रन. चेंडू आहेत 13 आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय 31 धावांचं लक्ष हे समोर असेल. 13 चेंडू 31 धावा विकी 11 उमरोळी या संघाला विजयासाठी. संघर्ष जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहायचं कोणत्या पद्धतीने दोन फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. महेश धुरी आणि नवीन आलेला फलंदाज रोहन सावंत. कशाने रिस्पेक्ट यावेळेला दिली जाते. एकदा वर्जित केली जाईल महेश धुरेच्या बॅटमधून आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावर जाऊन पोहोचते 42 धावा. षडक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झालेत ते एक्झॅक्टली 6. चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी विकी 11 उमरोळी या संघाला. 30 धावांचं लक्ष असेल. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शवला जातोय. धावसंख्या 32 विजयासाठी 12 चेंडू 42 धावा झालेत. विजयासाठी 12 चेंडू आणि 30 धावा. 12 चेंडू 30 धावा असं सामन्याचं समीकरण विकी 11 उमरोळी या संघासमोर. आतापर्यंत काय कमालीचं प्रदर्शन केलंय ते गोलंदाजांनी. विलक्षण कामगिरी केले. चांगल्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी होत असताना त्यांना मात्र लगाम लावला गेला धावांचा. अंकुश लावला गेला धावांचं आणि या ठिकाणी उत्तम दर्जाची गोलंदाजी करत असताना फक्त जर आपण पाहिलं तर यावेळेला वैभव लांबे याच्या व्यतिरिक्त सर्वांची पडझड निर्माण झाली. संघर्ष करतायत. संघर्ष हा एकमेव यशाचा मार्ग आहे कारण आयुष्यात तुम्हाला खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण आयुष्यात संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ती क्षमता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते दोन फलंदाजांच्या दृष्टिकोनातून. 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांचं लक्ष. एक मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार निर्माण करेल परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स. एका साईडला गोलंदाज माइंडमध्ये विचार करत असेल की इथे मला डॉट चेंडू खूप महत्वपूर्ण मायने राखेल. सर्व प्रेक्षकांच्या समोर मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारचा खेळ साकारत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतो की काही गोलंदाजींनी मात्र गोलंदाजांनी चांगल्या प्रकारची कमालीची गोलंदाजी केली. चला थोडीशी घाई करा जरा खूप उशिराने आपण शेड्यूलनुसार थोडासा उशीर होतोय. यानंतर आपल्या भेटीला येतोय लहू 11 पालघर वर्सेस दिव्यम 11 बेटेगाव. या दोन संघांमध्ये कडवा संघर्ष चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आणि अस्तित्वाची लढाई. उलटा चेंडू होता व्यवस्थित मात्र चेंडूला या वेळेला खेळू शकले नाही. चेंडू मागे निघून जातोय. तत्पूर्वी एकदा पाहायला मिळतोय आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 43 रन 43 धावा. चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये 29 धावा विकी 11 उमरोळी या संघाला विजयासाठी. सनसाई ग्रुप पालघर आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. एसपीपी ट्रॉफी 2020 चा संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली संदीप परदेशी असतील. थोड्याच वेळात भरपूर एंटायर टीम आपल्याला पाहायला मिळते. विशाल गरद हर्षल पामाळे पुन्हा एकदा गोलंदाज 11 चेंडू 29 धावा. उलटा चेंडू होता व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाहीत. मिस टायमिंग झालंय आणि फलंदाज बाद. खेळ संपुष्टात येते. संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं. 2008 साल इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलला सुरुवात झाली आणि डीजेची मागणी ही जोरदार
प्रमाणात वाढू लागली आणि खरोखरच आयुष्यात माणूस खूप थकलेला असतो, दमलेला असतो, त्याचा प्रवास सांभाळता सांभाळता याच दरम्यान नगरसेवक सुभाष पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष सुस्वागतम. आज सनसाई ग्रुपच्या वतीने नगरसेवक सुभाष पाटील साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन झालं. या SPP ट्रॉफी 2020 मध्ये आपलं आयोजकांच्या वतीने आमचे संदीप पाटील आणि संदीप परदेसी यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. वेलकम. इट्स ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धावसंख्या जर आपण पाहिली तर 44 धावा 44 रन चेंडू फेकून झाले आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते सातव्या षटकातील 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. अर्थातच 9 चेंडू असतील आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 28 धावांचं लक्ष हे समोर असेल. 9 चेंडू 28 धावा. फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर जवळजवळ 8 फलंदाज बाद झालेत. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मोहपाडा बॉयज या संघाने काय प्रदर्शन दाखवलंय, परंतु अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग असेल. शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजेच या क्रिकेट जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट संबोधली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने नवीन आलेला फलंदाज ऑन द क्रीज आशिष पंडित. अप्रतिम चेंज ऑफ पेस लोअर वन चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. मास्टर माइंड गोलंदाजी केली जाते. आताच्या काळामध्ये मात्र जर गोलंदाजांना वाचायचं असेल फलंदाजांपासून तर तुम्हाला या चेंडूची उत्क्रांती मात्र करावीच लागेल. चेंज ऑफ पेस एक काळ असा होता मात्र फक्त क्षेत्ररक्षकाला कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र पाठ करावं लागायचं, परंतु आता मात्र काळ असा बदललाय की वेगवेगळे काळानुरूप मात्र आपण पाहतोय. यावेळेला करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र यावेळेला भिरकावून दिला गेलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रातून 6 धावा. आय एम ऑलवेज रेडी आशिष पंडित मात्र या ठिकाणी संकेत देत असताना अप्रतिम गुड शॉट 6 धावा. सनसाई षटकार. बॅटिंग ऍट नंबर 9th 10th वर येतोय आणि यावेळेला दर्शवतो याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्या पंक्तीमधलं आपण पाहतोय आशिष पंडित सुपर बॅटिंग सुपर शॉट 7 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार होतोय. 8 गडी बाद झालेत. एका साईडला गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वर येतोय. पुन्हा एकदा दादासाहेब भोसले 7 चेंडू 22 धावा. चला थोडीशी घाई करा. आम्ही समजू शकतो की हा सामना मात्र खूप रंगतदार स्थितीमध्ये आहे. कधी इथून झुकतोय तर कधी तिथून झुकतोय. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. अप्रतिम तेज तर्रार यावेळेला चेंडू पाहायला मिळतोय. सुपर लेंथ एंड लाईन मॅग्निफिसंट डिलिव्हरी. 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. दादासाहेब भोसले यांनी मात्र कम बॅक केलं. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडू मध्ये 22 धावा. या आपण जाऊया व्यासपीठाकडे. पालघर नगर परिषदेचे नगरसेवक आदरणीय सुभाष पाटील आमचे दादा यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर संदीप परदेसी यांना मी विनंती करेन आपल्या शुभहस्ते आपण करावा. ज्यांचं क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे नगर परिषदचे जे नगरसेवक आहेत आमच्या पालघरचे सुभाष पाटील दादा यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. आयोजकांच्या वतीने संदीप परदेसी इथे त्यांना सन्मानित करतात. मायेची उबदार शाल हे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण त्यांच्या कार्यालयात चिरकाल टिकावी म्हणून हे सन्मान चिन्ह या स्पर्धेचं त्यांना भेट दिलं जात आहे. धन्यवाद दादा, आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिला. सुभाष पाटील साहेबांना या मुख्य व्यासपीठावर इथे सन्मानित केलं गेलं. इट्स ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रमोद शेडगे यांना ऐकूया. थँक्यू सो मच कुणालजी दाते सर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 50 धावा 6 चेंडू आणि विजयासाठी चला घाई करा. पंच मात्र त्या ठिकाणी दर्शवतायत की वेळ दवडू नका. बिपिन जी यांना मात्र त्या ठिकाणी सांगतायत 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये 22 धावा.
टेनिस क्रिकेट मध्ये असा मात्र विक्रम कित्येक वेळा आपण पाहिलेला आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल नो डाऊट, परंतु या स्पर्धेमध्ये हा विक्रम होईल का याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. त्याचं प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी पुन्हा एकदा मात्र आपण जाऊया थेट मैदानाकडे. 6 चेंडू 22 धावा यावेळेला सुरेख चेंडू होता, खोलवर चेंडू, परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं, खोदून काढण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने परंतु मिस टायमिंग झाला. एकदा वर्जित केली जाते चिकी सिंगलच्या माध्यमातून, एकेरीने मात्र स्ट्राईक रोटेट होते आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 51 रन 21 धावांचं लक्ष विकी 11 उमरोळी या संघाला विजयासाठी. संजय धोत्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, ज्यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर पुरस्कृत केला गेला आहे आणि त्याचबरोबर 4 टीमसाठी ज्या ट्रॉफीज त्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर 51 5 चेंडू 21 धावा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, संघर्ष आहे अजून सुद्धा. आपण पाहतो मिस टायमिंग झालाय, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगचे क्षेत्ररक्षक मात्र पुढे येत आहेत. तत्पूर्वी चेंडूला कलेक्ट करेपर्यंत सिंगलच्या सहाय्याने एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 52. चेंडू आहे 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या विकी 11 उमरोळी या संघाला. 20 धावांचं लक्ष अजून सुद्धा समोर असेल. इंटरव्हल विकेट जसं आपण पाहतो तसंच मात्र मिळत गेले ते गोलंदाजांना. गोलंदाजांनी चांगल्या प्रकारची करामत केली, किमया साध्य केली आणि आतापर्यंत चांगल्या प्रकारची किमया साध्य करतायत, परंतु फलंदाज काय करतील किमया साध्य. अप्रतिम पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय डॉट चेंडू येतोय निर्धावच्या स्वरूपात, चेंडूची सांगता होतोय, गुड डिलिव्हरी, परिपूर्ण जखडवून या ठिकाणी पडझड पाहायला मिळते क्रीज मध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते गोलंदाज या ठिकाणी सागर सिंग, वाखंडण्याजोगे कामगिरी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग, लेंथ अँड लाईन अचूक पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 20 धावा या वेळेला क्लीन बोल त्रिफळाची फलंदाज बाद. सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा हाय समाज सेवक संदीप पाटील हाय तो दिलदार दिलाचा. जरूर संदीप दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संघामधून निर्माण झालेले. धावांची गती स्कोरबोर्डवर 52 धावा चेंडू आहेत आता मात्र 2 आणि 2 चेंडूमध्ये 20 धावांचं लक्ष असेल. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ मात्र सज्ज राहायचे आहेत. जसा मात्र सामना समाप्त होतोय तर आपण शेक हँड करण्यासाठी, हस्तांदोलन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरावं हे नम्र निवेदन असेल आयोजकांच्या वतीने दोन्ही संघाला. धावसंख्या 52 अप्रतिम गुड डिलिव्हरी, आता मात्र 1 चेंडू आणि 20 धावा सर्व काही. सामना मात्र या ठिकाणी झुकताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं विकी 11 उमरोळी संघाला मात्र 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद या SPP ट्रॉफी 2021 ची वाट पाहावी लागेल. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त वळवलं गेलं आणि या ठिकाणी आपण पाहतोय शिक्कामोर्तब केला जातोय विजयावर. तो मोहपाडा बॉईज अभिनंदन अँड हार्ड लक, चांगला खेळ दाखवला या ठिकाणी विके 11 उमरोळी संघाने. पार्ट ऑफ द गेम आहे, आपण जरूर पाहतो जर तरला तारा नाहीये, परंतु आपण आलात, चांगला खेळ दाखवला आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या समोर. त्याबद्दल संदीपजी पाटील, संदीपजी परदेसी आणि त्यांची सर्व संपूर्ण टीम यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. हॅलो सर, ज्या टीमने फिल्डिंग इथे निवडलेली आहे त्या टीमने फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या आणि दोन्ही टीमने हस्तांदोलन करायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला अनाउन्समेंट करायचा आहे. खेळाडू कक्षाच्या समोरचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडीशी जागा करून द्या आमच्या खेळाडूंना मुख्य व्यासपीठावर स्टेजवर जाण्यासाठी, म्हणजेच खेळाडू कक्षामध्ये जाण्यासाठी. दोन्ही टीमने हस्तांदोलन करा आणि त्यानंतर हे ग्राउंड तुम्हाला सोडायचं आहे. बिपिनभाई झटाकी आणि त्याचबरोबर रोहित नार्वेकर यांनी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. बिपिनभाई झटाकी आणि रोहित नार्वेकर मानवतमाचा पुरस्कार आपल्याला जाहीर करायचा आहे. प्रमोद शेडगे तर यस कुणाल दत्ते सर आपण पाहतोय
23 चेंडू आणि 46 धावा करणारा घणाघाती झंझावती जिगरबाज खेळी पाहायला मिळाली ती रोहित नार्वेकर मॅन ऑफ द मॅच अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच या ठिकाणी रोहित नार्वेकर. रोहित नार्वेकर आणि त्याचबरोबर बिपिनबाई झटाकिया यांनी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. रोहित नार्वेकर आणि बिपिन झटाकिया महिला कक्ष जो सौ दीपा तुषार पामाळे माजी नगरसेविका यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेला आहे त्या महिला कक्षामध्ये फक्त महिला भगिनी आमच्या बसलेल्या असतील त्यामुळे तिथे कुठल्या